भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनीच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. सेक्टर 8 येथील श्रीकृपा हॉलमध्ये झालेल्या या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मंडळांनी मंगळागौरीचे खेळ सादर केलेत. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या समारंभाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका चंद्रकला शेळके, माणिका गायकवाड, विद्या यादव, खांदा कॉलनी सरचिटणीस आशा मुंडे, विद्या आमरे, अनिता रासकर, स्वाती नांगरे, शुभांगी रायते, मनीषा पाटील, मनीषा कोळी, लता बंडगर, सीमा निकम, संध्या जाधव, सोनाली सावंत, वंदना म्हात्रे, सुनीता गुरव, शोभा मोरे, विनोदा शेट्टी, अनुराधा शिंदे, वारेजा गुजराल, सुनीता चव्हाण, अनिता पगारे, प्रभाग क्रमांक 15 अध्यक्ष शांताराम महाडिक, ओबीसी सेल अध्यक्ष रामनाथ पाटील, माजी सरपंच शशिकांत शेळके, दीपक जांभळे, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सचिन गायकवाड, अवधेश शुक्ला, सचिन मोरे, मच्छिंद्र वर्तक, युवराज बेसंडे, अंकुश खरमाडे, आकाश सोनावळे, मिथुन दुर्गे, चेतन जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.